अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नळ चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषद चौकात संत भीमा भोई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते संत भीमा भोई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी जामनेर नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक तसेच भोई समाज बांधव उपस्थित होते। राष्ट्रीय संत भीमा भोई यांच्या जयंती निमित्ताने आपण सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत भीमा भोई यांची जयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये साजरा होतो। आज आपल्या जामनेर नगरीमध्ये जामनेर तालुक्याच्या वतीनं संत भीमा भोई जयंती आपण उत्सव या ठिकाणी साजरा करतो। या जयंती उत्सवाला या प्रतिमे पूजनाला जामनेर नगरपालिकेच्या प्रथम नगराध्यक्ष श्री साधनाताई महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या हाताने या ठिकाणी आपलं पूजन संत भीमा भोई यांचं पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। त्यांच्यासोबत जामनेर नगरपालिकेचे नगरसेवक आतिशभाऊ जाल्टे, दत्तूभाऊ सोनाने, नानाभाऊ बावीसकर, सुधाकर भाऊ महाजन, सुहास पाटील, सर्व सन्मान्य नगरसेवक समाज बांधव यांचं मी या ठिकाणी जामनेर शहर भोई समाजाच्या वतीनं व युवा संघटनेच्या वतीनं सर्वांच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर अशा थोर पुरुषांच्या जयंत्या या आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य व्यक्तीला दिशादर्शक असतात। अशा जयंत्या साजरा करण्याचा उद्देशच तो असतो की त्यांनी जो समाजाला घडवण्यासाठी पायंडा पाडून दिलेला आहे त्याचं स्मरण होऊन त्या पायंडा पाडलेल्या पायंड्यावर चालण्याचा विचार हा आपल्या मनी निश्चित झाला पाहिजे। म्हणूनच अशा थोरपुरुषांच्या, संतांच्या जयंत्या साजरा केल्या पाहिजे। खरं तर ही महाराष्ट्रीय संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीत असे अनेक थोर संत होऊन गेले, म्हणून आज आपण हे सोन्याचे सुखीचे दिवस बघतोय। मी माझ्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं संत सेना महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा सगळ्या समाजमाध्यमांना देतो व त्यांना नम्र अभिवादन करतो। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।